पण आपण पाहिलं आता माध्यमांशी जयंत पाटील यांनी संवाद साधलेला आहे, त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलेलं आहे की कार्यकर्त्यांनी देखील शांतता पाळावी, कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. शांततेच्या मार्गाने आपल्याला जायचं आहे असंही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे. जयंत पाटील आता एनसीपी कार्यालयातून ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झालेले आहेत. सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून ही चौकशी होणार आहे. जयंत पाटील आज ईडीच्या कार्यालयात हजर राहून चौकशीला सामोरे जात आहेत. काही वेळापूर्वीच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि ज्या कंपनीकडून मला नोटीस देण्यात आलेली आहे त्या कंपनीशी माझा काहीही संबंध नाही अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिलेली आहे. ज्या त्या पाठवलेल्या नोटीसीमध्ये कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही आहे, मात्र त्यावरती एक कोड देण्यात आलेला आहे आणि त्यावर त्याविषयीची चौकशी केली असता ती कंपनी असल्याचं कळत आहे, मात्र त्या कंपनीशी माझा काहीही संबंध नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. आणि ईडीच्या चौकशीला आपण सामोरे जाऊ असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. आणि आता ते काही वेळापूर्वीच एनसीपी कार्यालयातून ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झालेले आहेत. जयंत पाटलांची आज ईडीकडून चौकशी होतीये आणि आपण पाहतोय राज्यभरात कार्यकर्त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. राज्यभरामध्ये कार्यकर्ते आंदोलन करतायत. राज्यभरात ठिकठिकाणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जात आहे. राष्ट्रवादी कार्यकर्ते ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करतायत. ईडीच्या कार्यालयाबाहेर देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ईडीच्या कार्यालयाबाहेर पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे. एनसीपीच्या कार्यालयाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते संतप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. तेव्हा आपण पाहतोय राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि जयंत पाटलांची आज ईडी चौकशी होतीये. एनसीपी कार्यालयातून आता जयंत पाटील हे ईडी कार्यालयाकडे रवाना झालेले आहेत. ईडीच्या कार्यालयात जाण्यासाठी जयंत पाटील रवाना झालेले आहेत. कार्यकर्त्यांच्या गराड्यातून वाट काढत ते ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झालेले आहेत आणि आपण ईडी चौकशीला सामोरे जाऊ, तिथे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण चाललेले आहोत अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिलेली आहे. कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, शांततेत राहून आपल्याला हे आंदोलन करायचं आहे किंवा शांतता बाळगायची आहे अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिलेली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहेत. ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते. काही वेळापूर्वीच संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली होती. केंद्रीय यंत्रणा सुडाच्या भावनेतून सगळ्यांची चौकशी करते अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती. त्याचबरोबर छगन भुजबळ यांनी देखील काही वेळापूर्वी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. राजकीय दबावाचं हे षडयंत्र असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. तर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं आता आपण पाहतो आहोत हा मोठा जनसमुदाय निघालेला आहे ईडी कार्यालयाच्या दिशेनं. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे राज्यभरातून मुंबईत देखील दाखल झालेले आहेत. आज जयंत पाटलांची ईडी चौकशी होतीये, मात्र चौकशीला मी घाबरत नाही अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. आणि जयंत पाटील आता काही वेळापूर्वीच एनसीपी कार्यालयातून ईडी कार्यालयाकडे रवाना झालेले आहेत. आणि आता जयंत पाटील एनसीपी कार्यालयातून ईडी कार्यालयाकडे रवाना झालेले आहेत. आता आपण दृश्यांमध्ये पाहतोय जयंत पाटील हे ईडी कार्यालयाकडे रवाना झालेले आहेत. आयल अँड एफ एस या कंपनीकडून ही कंपनी संदर्भात ही जी नोटीस ईडीनं बजावलेली आहे या नोटीसीच्या चौक